एक घास खाया और दूसरा घास खाने का तो आग लगी, भागो, बोला तो भागो, ब्रिज खाली जाओ बस लौट अक्का जी। गाँव के तो मेरे छोटे लड़के के ननद की शादी थी, उधर थे हम लोग शादी को गए थे, तो हमको मालूम नहीं थे इधर ऐसा हो गया करके। तो हम जिस दिन इधर आग लगी ना उसी दिन आ रही थी उधर से मैं, तो मैं एसटी में थी। अभी मेरे को फोन आया बड़ी लड़की का कि ऐसे ऐसा अपनी मम्मी अपना घर जल रहा है लाए, तो मेरे को झूठा लगा। ए नहीं है बुद्धा हो रहा है ना इधर, बुद्धा और के इधर से आग नहीं आएगी, दो नंबर तीन नंबर गली में आग लगे लिया, अपना इधर नहीं जलेगी ऐसा मेरे को लगा। मैं घर पे आई तो ये लड़का और मेरी दूसरी लड़की वो रोड पे तीनों बहन भाई ऐसे खड़े थे, खाली अंग पे कपड़े थे उनके। जेव आम इकड़े आग लगली एक्चुअली कॉलेज मध्य होते, माझा लेक्चर चालू होता, फोन ये होते, पर मी फोन का अटेंड नहीं केला, बाहर आलो आणि फोन अटेंड केला आणि विचारलं काय झालं, तर माझ्या घरचे टेन्शनमध्ये होते खूप आणि मला विचारत होते बाळा लवकर ये घरी, आपल्या घरी आग लागली। मी तसंच धावत पळत आलो आणि पाहतो तर काय घरी येतो तर बघतोय पूर्ण टोटल माझं घर लॉस झालं होतं। काय नाही पेटलं म्हणून भावाची मुलं सांगत आली, मी आले इथंच उभं राहिले, ही तुरगी घरामध्ये धुणं धुत होती, मी मला कुठं गो पेटलंय मला मस्करी करताव काय म्हणून, तर माझ्या समोर ती बाहेर असा ताड 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 पेटत आला, त्याची ती अशी इंगळं अशी ती वरणं खाली पडत होती, आणि तिथं कोणाची तरी गॅलरी होती निळी, त्याच्यावर कपडे होते वाळू घातले, ती कपड्याला पेट धरला आणि ती पुन्हा गॅलरी पेटली आणि त्यांच्यावरती एक टाकी होती वाटतं सिलेंडरची, ती माझ्या डोळ्यासमोर फुटली। सिलेंडर फुटा हम भागके भागके सबके पहले उसको पास करना। सांगू मिस्टर, मी छाया छाया सुनील नेटावटे, मी स्वच्छमध्ये काम करते, सुमन बबन एके, मी पाटील इस्टेटमध्ये राहते, माझ्या घरात राहते, चौथी गल्ली खालून आग लागली, आम्ही पळून गेलो बाहेर, काय पळून गेलो रोडला ब्रिजच्या खाली, हा मग काय करणार, इलाजच नाही ना, अंगाशी कपड्याशी गेलो सगळं गेलं, आता घरात जेवढं होतं तेवढं गेलं, डॉक्युमेंट वगैरे काही काय नाही राहिलं, आणि पुत्र सध्या जळालं माझं, फुल भरलेलं माणसांनी वरच ब्रिज खालचं सगळं भरलं होतं बाहेर, माणसं लेकर सगळे सिलेंडर घेऊन थांबले होते। मग दुसऱ्या दिवशी आलो इकडे, मग इथेच पडलो, इथंच गारठ्यात पडला सर, थंडी विंडी कुछ भी, दवा नाही गोळे नाही, मेरे को तब्येत ठीक नाही आहे, क्या करेगा बोलो,
मग साथ कोई नहीं ना, इसके लिए मेरे कोई लेता नहीं दवा का नहीं। उनको बाल बच्चे नहीं है। हाँ, इनके इधर थोड़ा थोड़ा चाय पानी पिलाता है, क्या करे। मला अजून काही सांगायचं आहे उघड्यावर आम्ही आता 2 महिने झालं उघड्यावर बसलोय आम्ही। हा, अजून कोण पैसे सरकार मदत करणार काय करणार, अजून आम्ही काकडत थंडी काकडत जगतो। अजून आम्हाला जाऊन सनी रोजचा वाहन होता चूल चालू करायची तवा खायचं, काय पैसे होत ते जळाले, कुणाचे डाक्टर जळाले, पैसा सगळं काक लेकरावाच आणि आता मला कोणी सांगितलं होतं की तुम्हाला सिमेंट देतोय। आणि विटा देत्या, सिमेंट देत्यात, पण तुम्हालाच बनवायचंय घर। हा, आम्हाला तिथनं आणायचं, इथपर्यंत आणायला ते 1-2 रुपये रोडवर। एवढे हप्ता होते आमचं बिगारी आपणच लावायचा सगळं तिथून आणायचं। इट आणायची म्हणली तर 300 इट दिले तर 700 रुपये जातात त्या। 1 पोत ढच्च आणायचं म्हणलं तर 1 पोत 20 रुपयाला आहे तिथनं रोडवरनं खाली आणायचं। बापरे। हा, माझ्या टाईपचे जे स्टुडंट लोक आहेत ना, त्यांचं तर खूप नुकसान झालं, काहींचे डॉक्युमेंट जळाले, काहींच्या बॅगी जळ, खूप असे इम्पॉर्टंट जे वस्तू होत्या ना सगळ्यांच्या, सगळे मार्कशीट, सगळे दाखले वगैरे जे काय होते डॉक्युमेंट महत्वाचे सगळं टोटल लॉस झालंय। आत्ता सध्या त्याच्यामुळं मुलांना कॉलेज वगैरे जाता येत नाही, काही सोय नाही, त्यांच्या कपडेसुद्धा नाहीत मुलांना ॲक्च्युली घालायला। तुमच्या तर्फे काय होत असेल सेकंड हँड भांड्यांची मदत तर तुम्ही इथं करू शकता सभासदांना, अशी माझी विनंती। आता सध्याला जी गरज आहे ती नाही आहे, उदाहरणार्थ मिक्सर म्हणा, सेकंड हँड मिक्सर, फ्रीज म्हणा, टीव्ही म्हणा, त्या आमच्या सभासदांना तुम्ही देऊ शकता। आता त्याची गरज आहे। आता मसाला वाटायला पाटा तर राहिला नाही, मिक्सर चालेल तर पाटा पण नाही, म्हणजे गरज आहे। जर तुमच्याकडून जे गोळ म्हणते तुम्ही सभासदांना आमच्या मदत करू शकता। राजू साने उसने किया है सब मदद सबको। कोण मॉमिडनचे जे मेन माणूस आहे ना, नावच आहे नाही मला त्यांचं ध्यानात। नाही नाही, ते मॉमिडनचा माणूस जे देतोय ना मटेरियल, राजू सानेचं मला नाही तिकडे भेटले, आम्हाला नाही भेटलेलं। हा, मग ते सर्वात जास्त मॉमिडनची माणसं म्हणजे मदत करतात। महानगरपालिकेने प्रत्येकाला 11,000 रुपये ज्यांची घरं पूर्ण गेली आहेत त्यांना देणार असे कबूल केलं होतं आणि ते जनरल बॉडीमध्येही पास झालं होतं आणि काल देखील अधिकाऱ्यांनी सांगितलं देणार आहेत, त्यामुळे ती देण्याची ते नक्कीच देतील। ते अजून बजेटचं काहीतरी वर्गीकरण होणं बाकी होतं म्हणून झालं आहे की नाही माहिती नाही, पण देतील ते। अभी तब तो किसने मदद बोले थे लेकिन किसी ने कुछ नहीं किया, किसी ने कुछ नहीं किया, खाली बोल के गए देख के। ओ
घर जल गए ले और तुम्हारा जहरत तो नहीं क्या काम कर उनके जहरत ने वो ऐसा करेंगे वैसा करेंगे लेकिन कुछ नहीं करते नहीं खाली मीठी मीठी बातें करते हैं आश्वासन लेके निकल जाते ऐसे लोग है चार पत्र देतो म्हणून गेला थांबा चार बांबून चार पत्र देतो तो राजामध्ये राहा म्हणून तर तुम्हाला दोन तीन वर्षांनी बांधून देतो असा म्हणला तर चार बांबून चार पत्र्यामध्ये घर थोडी बंद दोन तीन वर्ष थांबायला नाही बंद चार बांबून चार वाशामध्ये म्हणून आलं मी एवढा बोलून गेला नंतर वापस आलं माझ्या मुलींचे लहानपणापासूनचे फोटो जे होते ते झाले माझे सातव्या माझ्या स्वतःच्या सातव्या महिन्यात काढलेले फोटो प्रेग्नन्सीच्या वेळेस ते झाले त्याचं वाईट वाटतं लग्नाचा अल्बम जळाला आमच्या जुन्या आठवणीमध्ये या गेले जानेवारी होतं माझं 31 तारखेला आणि 25 तारखेला साखरपुडा होता सगळं माझं जळालं नटायचं पण जळालं बॉक्स घेतलेला साडी पण जळाली सगळंच जळालं सगळं पैसे पण जळाले काय राहिलं मी तर लय स्वप्न बघितलं होतं माझ्या आत्या असं कर तसं कर पण सगळं जळालं माझ्या आवडीची वस्तू माझं बायबल होतं माझ्या देवाचं माझं बायबल होतं आवडीचं आता मी ला कसं सांगणार भावले जळाले मी नाही बाई बघितली मला माहित नाही आवडीची आता सगळंच आवडीचं म्हणायचं काय करायचं पैसा अडका भांडी कुंडी नाही सगळंच